मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत. महायुतीत राज ठाकरे आणि मनसे सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 4 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा राज ठाकरे दिल्लीचा दौरा करत आहेत. काय आपली प्रतिक्रिया याच्यावर? नाही, माझं एकच मत आहे की भाजपला दक्षिणेकडे जात असताना, नाहीतर जास्तीत जास्त खासदार जर त्यांना निवडून आणायचे असतील, त्यांना काही झालं तर दक्षिणेतून तो प्रतिसाद मिळाला पाहिजे. उत्तर आणि दक्षिणमध्ये एक असं राज्य आहे ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, की जिथं संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींच्या विचाराने प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे. तिथं त्यांना एका गोष्टीची जाण होते की लोक त्यांच्याबरोबर नाहीत. त्यामुळे भाजपला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये छोटे मोठे सर्व पक्ष घेऊन मतविभाजनी करणे करता आली तर ती केली जाईल, नाही तर त्या पक्षांना एकत्रित करायचं झालं तरी करता येईल. पण ज्या पक्षांना 2019 महत्त्व दिलं जात नव्हतं, अशा पक्षांना सुद्धा आज महत्त्व दिलं जात आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. राज ठाकरे साहेब एक मोठे नेते आहेत, त्या बाबतीत त्यांनी विचार करावा. भाजपला आज जरूरत आहे म्हणून ते सगळ्यांना महत्त्व देतात, पण जेव्हा जरूरत नसते त्यांना बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं. ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडीबरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं. म्हणजे आपलं म्हणणं आहे का की राज ठाकरे महाविकास आघाडीकडे यावं? निर्णय मी घेत नसतो, निर्णय नेते घेत असतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तो निर्णय घ्यावा. भाजप संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात असणारा एक पक्ष आहे आणि असा विचार आपल्या महाराष्ट्रात टिकू नये म्हणून यासाठी आपण एकत्रित आलेलो आहे. प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा त्या बाबतीत पुढाकार घेतील आणि ते येतीलच असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो आहे, कारण का ते वेगळे लढले तर मतविभाजनी होऊन अप्रत्यक्षपणे 2019 भाजपला हा फायदा होऊ शकतो. त्यामुळे एकत्रित येऊन जर लढलं तर नक्कीच फायदा होईल असं मला तरी वाटतं. वरिष्ठांकडून निर्णय घेतला जाईल, मात्र आपल्याकडनं राज ठाकरेंना काय आव्हान असणार आहे? मी एकच आहे की त्यांच्या भाषणाचा मी फॅन आहे, पण ती भाषणं कुठली की जी लोकांच्या बाजूली असायची आणि जेव्हा बेरोजगारीवर ते बोलायचे, युवांच्या परिस्थितीवर ते बोलायचे, 2019 त्या पद्धतीने त्यांनी तो प्रचार आणि त्या पद्धतीचे भाषणं त्यांची ती होती. नंतरच्या काळामध्ये थोडी ती बदलत गेली. जर 2019 लोकांच्या वतीने ती भाषणं त्यांनी केली आणि एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात जर आपण लढलो तर नक्कीच ते धाडसी लढणारे राज ठाकरे साहेब हे जे युवांना आवडतात ते मलासुद्धा परत एकदा त्यांच्याबद्दलची आपुलकी अजून वाढेल. दादा, 2019 दरम्यान त्यांचा सूर वेगळा होता, मात्र आत्ताच्या काळामध्ये वेगळा सूर आहे. जसं अनेक नेत्यांच्या संदर्भामध्ये ईडीच्या नोटिसा आल्या, भूमिका बदलल्यात, तसंही राज ठाकरेंच्या बाबत बोललं जातं, तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुम्हाला ईडीची मध्यंतरी नोटीस आली? ईडी आणि अशा विविध ज्या काही संस्था आहेत त्याला घाबरून जर एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर ते योग्य नाही. राज ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की आज लोकांना लढणारी लोकं पाहिजेत. आज जो कोणी महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने ह्या महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनामध्ये बसणार आहे. त्यामुळे आज लढायची परिस्थिती असताना भाजपबरोबर न जाता आपण एकत्रित येऊन लढलं आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या बाजूने लढणं हे फार महत्त्वाचं आहे. मी ऑफर देणारा कोण आहे? माझं एकच मत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. नेत्यांबरोबर त्यांची चर्चा झाली नाही झाली हे मला सांगता येणार नाही. झाली असेल तर ती पुढे जायला पाहिजे होती, झाली नसेल ती अजूनही होत करता येईल. आज आपण नाशिकमध्ये आहेत, खरं तर नाशिकची लोकसभा मतदारसंघ हे उद्धव ठाकरे गटाकडे आहे, पण आपल्याही गटाकडनं या जागेवरती मागणी केली जात आहे. अनेक लोकांनी मुंबईला जाऊन या संदर्भात मागणी केली आहे. काही वरिष्ठ पातळीवरती नाशिकची जागा आपल्या गटाकडे मिळेल असं काही शक्यता आहे? या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर साहेबांवर प्रेम आणि आपुलकी असणारे अनेक नागरिक आहेत, मेजॉरिटी लोक आहेत. आणि मग इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची अशी इच्छा होती की दिंडोरी पण आपल्याकडे यावं आणि नाशिकसुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडे यावं. दिंडोरी आपण लढणार आहोत असा एक संदेश तिथं साहेबांकडनं गेल्या सभेमध्ये दिला गेला. आता नाशिकसुद्धा आपल्याकडे यावं अशी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. पण नेत्यांची अशी भूमिका आहे की महाविकास आघाडीमध्ये फक्त एखादं सीट जास्त मिळावं यासाठी भांडण्यापेक्षा संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी एकत्रित येऊन भाजपबरोबर लढणं हे महत्त्वाचं आहे. आणि एखादा मित्रपक्ष तिथली सीट जर मागत असेल
तर ती द्यायला काही हरकत नाही अशी भूमिका आदरणीय पवारसाहेब नेहमी नेहमी घेत आलेले आहेत। त्यामुळे आज भाजपबरोबर लढायचे, महाशक्तीच्या विरोधात लढायचे, त्या दृष्टिकोनातून कदाचित मोठं मन दाखवणं पण आज महत्त्वाचं आहे आणि तसं मोठं मन साहेबांकडनं आज दाखवलं जात असावं असं आम्हाला वाटतं। महाराष्ट्रामध्ये भाजपला भीती वाटते, महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे, कुटुंब फोडणं पक्ष फोडणं ते सुद्धा स्वहितासाठी आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य लोकांसाठी जर तुम्ही काहीच करणार नसाल, तुम्ही आम्ही पार्टी कशी फोडली, आम्ही कुटुंब कसं फोडणं याच्यावर जर इंटरव्ह्यू देत बसला ते भाजप जे नेते करत आहेत तर हे लोकांना आवडत नाही। आज महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प हे गुजरातला गेलेत, त्यामुळे भाजप जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलेलं आहे त्यांनी फक्त गुजरातचा विचार केलेला आहे। पाणी गुजरातला गेलं, व्यवसाय गुजरातला गेल्या, नोकऱ्या गुजरातला गेले, हत्तीसुद्धा गुजरातला नेले गेले। मग हे भाजपचं सरकार केंद्र सरकारचं ऐकून फक्त भाजपचा विकास करतोय अशी भूमिका इथं असणाऱ्या युवांची झालेली आहे, म्हणून इथले युवा आज भाजपच्या विरोधात आणि ही गोष्ट भाजपला माहिती असल्यामुळे आणि दोन पक्ष जवळ करून सुद्धा त्यांना फायदा होत नसल्यामुळे छोट्या छोट्या पक्षांची सुद्धा त्यांना आता जरूरत आहे, एक एक टक्के मतदारांची जरूरत त्यांना असल्यामुळेच कदाचित आज त्या पद्धतीचा भाव छोट्या पक्षाला दिला जातो। नाही तर 2019 फाट्यावर मारलं होतं, कोणाला जवळ घेतलं नव्हतं, बैठका झाल्या नव्हत्या, भाजप फक्त एकच म्हणत होतं की स्वहितावर आम्ही लढणार आणि आज पंजाबमध्ये त्यांना मित्रपक्ष लागतोय, आज महाराष्ट्रामध्ये मित्रपक्ष लागतोय, आज तिथं बिहारमध्ये मित्रपक्ष लागतोय, तेलंगणामध्ये आज तिथं हैदराबादमध्ये सुद्धा मित्रपक्ष लागतोय, त्याच्यावरूनच भाजप आज टेन्शनमध्ये, लोकं आपल्या बाजूली नाहीत, म्हणून कुठल्याही विविध परिस्थितीमध्ये छोट्या पक्षाला घेऊन नाही तर ईडीचा वापर करून आपल्याला लोकांना जवळ म्हणजे नेत्यांना जवळ करणं हे महत्त्वाचं आहे, पण तुम्ही नेत्यांना जवळ केलं तर लोक जवळ येतील हे काय आपल्याला सांगता येणार नाही। तसं बघितलं तर राष्ट्रवादीकडं अनेक लोक यायला इच्छुक आहेत, आम्ही 10-11-12 किती जेवढ्या लढू त्याच्यापेक्षा जास्त लढू शकतो, पण तिथं आम्ही सुद्धा माघार घेतोय। आपल्याला प्रतिगामी विचाराचं भाजपला बाहेर ठेवायचं असेल तर कुठं ना कुठं तरी आपल्याला माघार घ्यावी लागेल आणि मला असं वाटतं की कम्युनिस्टला महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये कदाचित त्यांना मान सन्मान आणि त्यांना सीट दिलं जाईल, पण महाराष्ट्रात कुठंतरी कोणाला तरी माघार घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये दिंडोऱ्याच्या बाबतीत त्यांना घ्यावी लागेल अशी तरी कुठंतरी चर्चा आहे असं आम्हाला वाटतं आणि ते मोठं मन दाखवतील, कारण कम्युनिस्ट कधीही प्रतिगामी विचाराबरोबर गेलेलं नाही, कधीही BJP बरोबर गेलेलं नाही, आज BJP हरवण्यासाठी मोठं मन ते दाखवतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया। बघा आज लोकसभेच्या बाबतीत आदरणीय पवारसाहेब मोठे नेते निर्णय घेत आहेत आणि ह्याच्याच नंतर गेल्या पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभासुद्धा आहे, त्यावेळेसुद्धा आपल्याला मित्रपक्षाला मान सन्मान आणि विश्वास घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे ज्यांची जशी ताकद आणि जसा विचार आणि जसं समीकरण असेल त्या पद्धतीने त्यांना विश्वासात घेऊनच विधानसभासुद्धा लढावी लागेल, त्यावेळेस बघूया आपण काय करायचं। निलेश लंकेंच्या निमित्तानं तुमचं पक्षामध्ये इनकमिंग सुरू झालं होतं, तुम्ही दावा केला होता मागच्या काळात की काही आमदार संपर्कात आहे, आता काही त्याच्याबाबतच्या हालचाली? हे बघा, खरं तर सत्तेत असणाऱ्या एका पक्षाचं आणि खास करून अजितदादांचा जो पक्ष आहे त्याच्या एका मंत्र्याने गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी राजीनामा दिला आहे असं आम्हाला कळतं आहे। तुम्ही थोडासा अभ्यास करा, गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये कुठला असा मंत्री आहे जो लोकांच्या निगडीत त्यांचं खातं असतानासुद्धा दुष्काळ या महाराष्ट्रामध्ये आणि शेतकरी अडचणीत असतानासुद्धा लोकात दिसत नाही, चर्चा करत नाही, न शेतकऱ्याच्या बाजूली चर्चा होताना आपल्याला दिसते, न मंत्री मंत्र्यांकडनंसुद्धा तिथं चर्चा केली जाते, असा कुठला नेता आहे ज्यांनी राजीनामा दिला असेल अशी कुठंतरी आता चर्चा आहे, आणि दुसरं त्यांच्यातले 12 आमदार भाजपमध्ये जायला तयार आहेत असंही कुठंतरी चर्चा आहे आणि 22 आमदार हे राष्ट्रवादी म्हणजे आदरणीय पवारसाहेबांकडे यायलासुद्धा इच्छुक आहेत अशी चर्चा आहे, आणि ही चर्चा असताना त्याच्यात निलेश लंकेंनी जो निर्णय घेतला तो फक्त एकट्यापुरता नसून येत्या काळामध्ये अनेक असे स्वाभिमानी आमदार आहेत जे कदाचित पूर्वी दमदाटी असेल, दबावतंत्र असेल त्यामुळे तिथं गेले असले तरी परत एकदा लोकसभेत आणि लोकसभा झाल्यानंतर साहेबांबरोबर आणि विचारावर येतील अशी असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। उत्तर महाराष्ट्रातील मंत्री आहेत
माझं एकच मत आहे की आज आमचा शेतकरी अडचणीत असतानासुद्धा शेतकऱ्याची भूमिका ज्या मंत्रिपदाकडे आहे त्या मंत्रिपदाचे नेते आज कुठे आहेत, का दिसत नाहीत? आज एक रुपयामध्ये तुम्ही विमा दिला असला तरी आमच्या शेतकऱ्याला तिथं विमा पोचला नाही, तिथं मदत पोचली नाही. अनेक शेतकरी आज अडचणीत आहेत. त्याच्याचबरोबर फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना टँकर देण्याची जरूरत असताना आम्ही मागणी करूनसुद्धा त्याबाबतीत कुठलाही प्रतिसाद नाही. मग तिथे असणारे मंत्री आज कुठे आहेत, का दिसत नाहीत, का मीडियामध्ये जात नाहीत, का लोकात जात नाहीत, या शेतकऱ्याच्या अडचणीकडे का बघत नाहीत? आज कांद्याची परिस्थिती, अशा अनेक अडचणीच्या परिस्थितीत आमचा शेतकरी असतानासुद्धा सरकारकडनं हे मंत्री का दिसत नाहीत असा प्रश्न जसा आम्हाला आहे तसा शेतकऱ्याला आणि इथं असणाऱ्या जनतेला आहेत. आणि तिथंच कुठंतरी अशी एक चर्चा आहे की त्याच मंत्रिपदाचे जे मंत्री असतील त्यांनी राजीनामा दिलाय अशी एक चर्चा कुठंतरी नाही सांगता येणार. कदाचित कसं असतं की ज्यांना फक्त पदं पाहिजे असतात, ज्यांना फक्त सत्तेत जायचं असतं, कधी पदं मिळाल्यानंतर ते पद मिळाल्यानंतर कुठंतरी त्यांना दुसरं पद पाहिजे असतं, त्यामुळे कदाचित तो वाद असू शकतो. पण तेच ते आहेत का हे माहीत नाही. आम्हाला फक्त कळालं की एका मंत्र्यांनी राजीनामा 2 महिन्यापूर्वी तिथं दिलेला आहे आणि तो अजून स्वीकारला गेला नसला तरी तिथं तो विभाग हा पालकाच्या बिना आहे. तिथं कुठेही मंत्री नसल्यामुळे, पालतत्व घेणारा नेता तिथं नसल्यामुळे अनेक अडचणी त्या विभागामध्ये आज आहेत. आज आपण मंदिरात आलात, एकूणच राजकीय परिस्थिती बघतात, काय मागणी केली त्यांच्याकडे? मागणी एवढीच केली, या बलाढ्य शक्तीच्या विरोधात, महाशक्तीच्या विरोधात महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी, टिकवण्यासाठी सामान्य लोकांबरोबर राहून आम्हाला लढण्याची शक्ती द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.